नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात अगोदर माझ्याकडनं ब्लॉग मी बंद करणार होते बघा, ब्लॉग बनवणार नव्हते. ह्यांचा फोन आला मला ब्लॉग बंद करू नको पूजा म्हणून, म्हणून मी ही ब्लॉग घेतला आहे बघा बनवायला आता. आणि ताईंनी ब्लॉग टाकलेलं तुम्ही तर आत्ता बघितलंच असेल, जिंतीच्या ताईंनी टाकलेला. त्याच्यात काय बोललेत माहिती नाही. मी कालचा एक ब्लॉग टाकला होता, शंभू माझ्यापाशी होते. शंभूला मी फक्त विचारलं, 4 दिवस तुम्ही काय खाल्लं मला सांगा, 4 दिवसाच काय काय खाल्लं तुम्ही. म्हणले वडापाव खाल्ला, भात खाल्ला, काय काय असेल ते खाल्लं असेल 4 दिवस. 2 दिवसाचं त्यांनी सांगितलं, 2 दिवसाचं नाही सांगितलं. आता ह्याच्यात चुकलं का माझं काय, का तर 4 दिवस येऊन अडचण करा. आता तर मी माझं मित्र केलं सगळं बघा. आज मला दिवसभर काम जाणार आहे, मला दळण करायचं आहे, फरची पुसायची, सगळं नीटनाटकं करायचं आहे. पिहूला आताशी मी झोपवले बघा, आंघोळी ती घालून. कृष्णा आला शाळेत ना, शंभूला डब्बा दिला करून, शंभूला लावले शाळेत. शाळेत लावून मग आत्ता मी घेतला आहे व्हिडिओ. त्यांचा पण फोन आला होता, पूजा ब्लॉग काय तू बंद करू नको, ब्लॉग टाक. म्हणून मी काय ब्लॉगमध्ये एवढं चुकीचं काही बोलले, मी चांगलंच म्हणले ना. हा शंभूला मी काय खाल्लं तुम्ही 4 दिवस सांगा म्हणून मला कालच्या ब्लॉगमध्ये. हां लगेच ताईंला राग आला, कारण त्यांना 4 दिवस स्वयंपाकाला बोललो होतं ना. अवघड आहे. मी एवढं तर म्हणलं आमच्यासाठी नाही यायचं तर पोराकडे तरी बघून यायचं ना. त्यांचं पोरगा आहे इथं, सांभाळतोय आम्ही त्यांच्या पोराला. सगळं शाळा आहे ती, त्यांचे कपडे लत्ते खाणं पिणं सगळं आम्ही बघतोच आहे ना पोराचं. तुम्हाला आहे का पोराचं काही तर काळजी, पोरगं कसं आहे, काय करतंय, काय नाही कधी विचारलंय का तुम्ही पोराला? हा शंभू बाळा तू काय करतो, तुझा अभ्यास घ्यायचा आहे मला, म्हणला का कधी तुला काय येतं काय नाही? मी घेतो अभ्यास. आल्यावर तरी म्हणलंय का शंभूला इथं कधी तुम्ही? त्यांचा अभ्यास घेतलाय का इथं आल्यावर कधी तुम्ही? भाऊंनी सदैव विचारलं नाही त्याला, आणि तुम्ही पण विचारलं नाही शंभूला. का तर आम्ही त्यांची काळजी घेतो ना सगळ्यांची, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शनच नाही. एवढं सगळं आम्हीच बघतो पोराचं. का तर त्यांना सायकल घेऊन दिली आम्ही, सगळं नाही ती वस्तू शंभूला असते सगळे पुरवतात ह्यांनी. नुसता शंभूने सांगायचं मामा हे नाही म्हणून, लगेच त्यांनी कुठल्या गोष्टीला नाही म्हणत ना शंभूला. लगेच शंभूला हा म्हणतात, लगेच हे करतात. आता शंभू म्हणतात मामा मला मोबाईल पाहिजेत, मोबाईल घेऊन द्या. ह्यांनी म्हणलं हा दी तू बाळा थांबतो, पेमेंट झालं दी तू मोबाईल घेऊन. मग शंभूला आता मोबाईल घेऊन द्यायचा आहे का? मोबाईल घेतल्यानंतर तुम्हाला फोन करूनच बोलेल ना, हा पप्पा काय करताय, मम्मी काय करते ग मम्मी तू, इतकं पण ही नसून आहे ना. का तर 4 दिवस अडचण होती म्हणून सांगितलं, बरे आला नाही तर नाही आला. पण स्वतःहून तुमच्या दारात भाऊ आला होता, मग त्याला जेवायला तरी करायचं ना. तसंच लावलंय काही सगळं संपलंय, गुदवार उद्या आहे म्हणून सांगितलं, वांगे नाही काय नाही. काय तर असं ना घरात, तुम्ही काय खात होता? पियायच्या आधी तुम्ही स्वयंपाक केलंच असणार ना, तुम्हाला उपास एक आहे, भाऊ आहे तर स्वीटी आहे, तुमचं सासू सासरा आहे तर इकडे डबा देत आहे त्यांना. मी व्हिडिओ तर ऐकले तुमच्या, डबा मला द्यावा लागतो, स्वीटी कॉलेजला जात्यात. मी तर सांगितलं स्वीटीला स्वयंपाक किती करायला येतो म्हणून, त्यांनी तर केलं असतं ना तेवढं ॲडजस्ट. सगळं माझ्यावरच खापर फुटतंय, सगळीजण मलाच बोलतात माझं चुकलं युट्यूबला व्हिडिओ मी टाकून आणि मांडून. ह्यांनी बी मलाच म्हणलं मी ब्लॉग टाकणार नाही, ब्लॉग बनवणार पण नाही. ह्यांनी मला म्हणले म्हणून मी ब्लॉग टाकणार आहे आता, आणि ब्लॉग पण बनवायला घेतलाय. एक तरी एक बोलतंय की एक. हा आणखीन मला व्हिडिओत ना काय म्हणतात, माझं पोरग आहे म्हणून मी तिथं यायला पाहिजे होतं का? ह्यांना पोराची काळजी. आता पोराला मोबाईल घ्यायचा आहे, घेऊन देता का तेवढा मोबाईल त्यांना? कधी अभ्यासाचं तरी विचारायचं आल्यानंतर. शाळा कुठं आहे ती तर माहिती का पोराची तुम्हाला? मला तर माहीतच नाही, कृष्णाची पण माहीत नाही, शंभूची पण माहीत नाही शाळा कुठे. मी तर सांगते बघा, त्यांच्या मम्मी पप्पाचं काम होतं पोराला कुठं टाकलंय मामांनी शाळेत, चौकशी करायची असते.
बोलायचं असतं. इथं आल्या तर त्यांचा अभ्यास घ्यायचा, काय करतंय काय नाही पोरग, ती पोराची पण नाही अजिबात ह्यांना काळजी. लगेच मी 4 व्हिडिओ टाकले की लगेच हां माझ्या डोक्यात राग होत आले म्हणून तिच्या म्हणून नवऱ्याला जेवाय केलं नाही, तुझ्या बायकोला समजून सांग. ह्यांनी काय सांगायचं मला समजून, खरं आहे ती तर मी बोलली होती, त्यांना पण पटलं ते. ह्यांना जेवढं काय राग आहे सारखं मी बोलले व्हिडिओमध्ये पण, आणि लगेच व्हिडिओ टाकलाय आणखी व्हिडिओमध्ये बी सांगायला लागल्यात. चांगलंय हे बारी सगळ्यांना सांभाळून आम्हीच ही झालो या. ह्यांनी काय बोलत नाहीत ना त्याच्यामुळं, आणि तसं वागायला पण येत नाही आम्हाला बघा. सगळ्यांना समजूनच घेतो आम्ही. उगा शंभूला आता सायकल घेतली नाही त्यांना शाळेत जायला, इथे काळजी आहे म्हणूनच घेतली. पोराची काळजी नाही, आई बी भारीच आहे की भाऊंच पण काम होतं विचारायचं शंभूचं, बोलायचं त्यांचं पोरग काय करतंय काय नाही अजिबात नाही. आणि शंभू पण ध्यान काढत नाहीत, म्हणत नाहीत हां माझ्या मम्मीला बोलायचंय, मम्मीला बोलवून घेतो, मला मम्मीची आठवण येते. शंभू पण नाहीत कधी म्हणत का, तर मामा आणि मामी सगळं पुरवतात ना त्यांना, त्याच्यामुळे आई बाप्पाचं ध्यान व्हायची काही गरजच नाही एवढे. आम्ही पण लेकरासारखंच सांभाळतोय, त्यांना काय पाहिजे ते द्यायचं, मागून ते द्यायचं, जेवणाला म्हणायचं शंभू जेवा किंवा शाळेचा टायमिंग झाला या. आता 10 वाजल्यात, 11 वाजले थोडंच एकच तास कमी, शाळेत जावा. मग तिथनं पुढं ती आंघोळ करणार, मग खायचं असलं तर खाणार नाही तर तसंच जाणार. आज तर सकाळी स्वयंपाक करून सध्या जेवण करून गेलं ना, नुसतं डबा घेऊन गेला म्हणजे मामी शाळेत गेल्यावर जेवतो. मग म्हणले चालते या, मग शाळेत आल्यानंतर पण जेवा, काही करायचं असलं तरी सांगा. त्यांना मी विचारते काय खायचं असलं तुम्हाला मला सांगा, मी करून देते तुम्हाला. ते कृष्णा आलाय बघा शाळेत ना आणि खाली या. मी तर ब्लॉग काय बनवणार नव्हती बघा, आणि तिकडनं ताईंनी पण ब्लॉग टाकलेला दिसला, आणि ह्यांनी पण मला म्हणले ब्लॉग नको बंद करू, ब्लॉग बनव, म्हणून मी घेतलंय बघा ब्लॉग बनवायला. आता एक तर येऊन जाऊन सगळी माझ्यावरच येतात, माझं काय चुकतंय कोणास ठाऊक ह्याच्यामध्ये. आता काय खरं आहे ती तर बोलले मी, झाले तसं बघा आज 5 दिवस, त्याच्यामुळं काही सध्या टेन्शन नाही मला घरातलं. स्वयंपाकाचं हे ती स्वयंपाक झाला माझा, आता बाकीची कामं हळूहळू ओढकून घेते मी सगळी घरातली. चला मग आता मी आवरते माझ्या घरातली कामं आहे ते, ताई त्याच्यात काय पण बोलत्यात. पोराच्या खातर तर यायचं की पोरग आहे जावा. तुम्ही तर आहेत की तुमची काही काळजी नाही आहे आम्हाला. अहो मस्त मला काळजी असती तर पटकीने आला असता, कशाला काय म्हणलं असतं. मला ही काम आहे ती काम आहे कसं तर ॲडजस्ट केलंच असतं ना घरचं काम, सुट्टीला ठेवायचं घरी, सुट्टीने पण केलं असतं कामं. त्यांना तर सगळे कामं येतात की कुठलं असं येत नाही असं नाही, मला माहिती त्यांना सगळं काम येतं घरातलं म्हणून. चला ह्यांनी म्हणले म्हणून मी ब्लॉग बनवलाय, ब्लॉग काय मी बंद करणार नाही, ह्यांनी मला समजून सांगितले म्हणून मी ब्लॉग चालू राहू देणार. कोणाला काय म्हणायचंय ती म्हणा. डॉक्टरला ताप झालाय.